जय हिंद मित्रांनो मी राठोड सर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती हो तर मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वात मोठी पोलीस भरती चालू आहे जवळपास भरपूर मुलांचे ग्राउंड झालेले आहेत आणि भरपूर मुलांचे ग्राउंड बाकी आहेत ज्यांचं ग्राउंड झालेलं आहे, आहे। त्यांनी अभ्यास कसं करायचं याबद्दल तर मी तुम्हाला सविस्तर माहिती दिलेलीच आहे त्याचबरोबर ज्याला गणित येत नसतील किंवा पेपरमध्ये स्कोअर होत नसेल तर आपला कॉन्फिडन्स कसं वाढवलं पाहिजे त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर मित्रांनो ज्याचं ग्राउंड बाकी आहे त्यांच्यासाठी तर खूप इम्पॉर्टंट हा व्हिडिओ असणार आहे कारण बहुतेक मुलांमध्ये काय असतात स्टॅमिना असतो सगळ्या गोष्टी असतात परंतु कॉन्फिडन्स नसतो मग हे जे कॉन्फिडन्स आहे हे कशामुळे तुमच्यामध्ये वाढू शकतात कारण तुमच्यामध्ये जर कॉन्फिडन्स वाढला तर तुम्ही कोणतीही गोष्ट शक्य करू शकतात मग कॉन्फिडन्स वाढण्यासाठी तुम्हाला नेमकं काय केलं पाहिजे याबद्दल मी तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे फक्त मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे यामुळे तुमच्यामध्ये जरूर चेंज होणार आणि तुम्हाला, तुम्हाला ग्राउंडमध्ये चांगले मार्क येऊ शकतात लेखी परीक्षामध्ये सुद्धा चांगले मार्क येऊ शकतात बघा मित्रांनो ज्याला पोलीस बनायचं आहे ना त्याला वेळा व्हावा लागतो त्या खाकी वर्दीसाठी पूर्णपणे स्वतःला वेडा करून घ्यावा लागतात चोवीस तास फक्त खाकी कशी मिळवणार पोलीस कशी होणार होणार आपण याच गोष्टीचा फक्त विचार करावा लागतो जर तुम्ही ध्येय पूर्णपणे कॉन्सन्ट्रेशन त्या गोष्टीवरती ठेवलं की मला वर्दी मिळवायचंच आहे काहीही असू द्या आणि ती वर्दी मिळवण्यासाठी तुम्हाला काही सहजासहजी तुम्ही त्या वर्दीपर्यंत पोचू शकत नाही किंवा सहजासहजी तुम्ही पोलीस होऊ शकत नाही यामुळे तुम्हाला अनेक अडचणींना सामना करावा लागणार आहे त्यामध्ये पहिली अडचण येते ग्राउंड काही मुलांचं ग्राउंड खूप चांगलं असतं परंतु कॉन्फिडन्स नसतो त्यामुळे त्यांचे मार्क जातात आता कॉन्फिडन्स जर आपल्यामध्ये वाढवायचा असेल त्याच्यासाठी तुम्हाला एक काम करायचं आहे स्वतःला चॅलेंज करायचा स्वतःला छोटे छोटे टास्क द्यायचे छोटे छोटे जास्त नाही छोटे छोटे टास्क द्या टास्क असे देऊ शकतात तुम्ही पाचशे मीटर उदाहरणार्थ पाचशे मीटर हा जो पाचशे मीटर आहे याला मी काहीही करून एक मिनिट तीस सेकंद एक मिनिट चाळीस सेकंदमध्ये कम्प्लीट करणार म्हणजे करणारच असं स्वतःला चॅलेंज द्यायचं आणि मी ते करू शकतो किंवा तुम्हाला जर वाटत असेल की पाचशे मीटरला खूप जोर लावावा लागतो मग तुम्ही तीन किलोमीटरचा घेऊ शकतात तीन किलोमीटर अंतर मी चौदा मिनटामध्ये तेरा मिनटामध्ये काढणार म्हणजे काढणारच हे स्वतःला चॅलेंज द्यायचं आणि ज्यावेळेस तुम्ही ते छोटे छोटे चॅलेंज कंप्लेंट करतात ना त्यावेळेस तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स वाढतो आता दुसरा एक्झाम्पल घेतला आपण गोळा फेकचा स्वतःला चॅलेंज करा काही झालं तरी मी आठ मीटरच्या पुढे गोळा टाकणार किंवा साडेआठ मीटरच्या पुढे गोळा टाकणार मग याच्यासाठी मला काय करावं लागेल आता ती चॅलेंज तुम्ही स्वतःला दिलं की मी साडेआठ मीटर गोळा टाकणारच मग त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल याचं प्लॅनिंग करायचं आता गोळ्याची एक्सरसाइज आहेत गोळा थ्रो कसं करायचे तुम्हाला कोणी पण सांगेल मग जर मला साडेआठ मीटर गोळा टाकायचंच आहे मग त्याच्यासाठी तुम्ही दोन दिवस चार दिवस फुल एक्सरसाइज करा कॉन्फिडन्स ठेवा आणि पूर्ण कॉन्फिडन्सने जाणार म्हणजे जाणारच जोपर्यंत साडेआठ मीटर जात नाही तोपर्यंत मी प्रयत्न सोडणार नाही आणि ज्यावेळेस तुमचा गोळा साडेआठ मीटर पडेल ना त्यावेळेस तुमचं कॉन्फिडन्स डबल वाढून जातो त्यामुळे स्वतःला चॅलेंज करायचं आता स्वतःला पण असं पण चॅलेंज करू नका की पर अशक्यच आहे ती गोष्ट उदाहरणार्थ जर आपण घेतलं ज्या उमेदवाराचा ज्या विद्यार्थ्याचा गोळा जर आत्ता साडेसात मीटर पडत असेल त्यांनी लगेच स्वतःला चॅलेंज द्यायचं की माझा गोळा आठ मीटरच्या पुढे मी टाकणारच आणि ज्याचा आठ मीटर गोळा पडत असेल त्यांनी स्वतःला चॅलेंज द्यायचं की मी साडेआठ मीटर टाकणारच तेव्हा तुम्ही टास्क कम्प्लीट करू शकता आणि जेव्हा तुम्ही हे छोटे छोटे टास्क कंप्लीट करणार ना त्यावेळेस आपल्यामध्ये कॉन्फिडन्स एवढा वाढतो ना की जिथं तुमचा आठ मीटर गोळा जात असेल ना भरतीला तो तुमचा साडेआठ मीटर जाऊ शकतो तसंच तुम्ही सोळाशे मीटरला सुद्धा चॅलेंज करू शकतात स्वतःलाच द्यायचं पहिले आपल्याला स्टॅमिना बनवायचं आहे मग तीन किलोमीटरचा टप्पाला चॅलेंज द्यायचं मग दोन किलोमीटरला द्यायचं मग दीड किलोमीटरला द्यायचं मग एक किलोमीटरला द्यायचं अशा पद्धतीने तुम्ही वर्कआउटमध्ये चेंज करत राहिला स्वतःला चॅलेंज दिला आणि ते कम्प्लीट करत राहिलं ना हळूहळू तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स वाढतो आता तुम्हाला सांगितलं चला ठीक आहे शंभर मीटरच्या रिपिटेशन मारायचेत आपल्याला पाच रिपिटेशन मारायचं आहे आणि ज्यावेळेस तुम्ही तीन रिपिटेशन मारता त्यावेळेस तुमची बॉडी थकते नको नको होऊन जातं त्यावेळेस स्वतःला चॅलेंज कर आणखी दोन रिपिटेशन मी मारणारच भले टाईम लागू द्या पण ज्यावेळेस मी दोन रिपिटेशन थकल्यानंतर मारलात ना तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स वाढतो त्याच पद्धतीने रनिंगचा आहे त्याच पद्धतीने गोळ्याचा आहे भरपूर आहे मित्रांनो तुम्हाला फक्त छोटे छोटे स्वतःला टास्क द्यायचे आहेत आता अभ्यासाच्या बाबतीत जर आपण ठरलं चला मला एखादा गणित येत नसेल किंवा तुम्हाला एखादा गणित येत नसेल मग जोपर्यंत तो गणित सुटणार नाही तोपर्यंत त्या सोडवण्याच्या सगळ्या पद्धती मी बघणार म्हणजे जर तुमच्याकडून तो सुटतच नसेल इकडून सेटिंग इकडून चार पाच वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही जर विचार करून जरी ते सुटत नसेल तर तुम्ही पुस्तकातून एका पुस्तकातून तर दोन पुस्तकातून यूट्यूबवरून कशी ना कशी माहिती गोळा करून तो प्रश्न कसा सॉल्व्ह केलेला आहे तो बघून त्याच्यानंतर त्याच्यावरती रिपिटेशन मारायचे रिपिटेशन म्हणजे मा काय फक्त ग्राउंडलाच रिपिटेशन मारावं हो लागत नाही तर अभ्यासामध्ये सुद्धा मारावं हो लागतात सकाळी तो प्रश्न सोडवा किंवा त्या टाईपचे प्रश्न सोडवा नंतर थोड्या वेळाने आणखी संध्याकाळी त्याच टाईपचे प्रश्न न बघता अंदाजे सोडवण्याचा प्रयत्न करा दुसऱ्या दिवशी पण त्याच टाईपचे प्रश्न दोन तीन सोडवण्याचा प्रयत्न करा एकदा का तुम्हाला त्या प्रश्न सोडवण्याची पद्धत माहीत झाली आणि तुम्हाला सोडवायला लागले आणि तो जर टास्क तुम्ही कम्प्लीट केला तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स वाढतो तसंच मित्रांनो लेखी परीक्षेचा अजून जर आपण चालू घडामोडीचा जर विचार केला की बाबा मला या पन्नास प्रश्न शंभर प्रश्न पाठच करायचं आहे एका तासामध्ये मग त्यासाठी तुम्ही परत 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 वाचून वाचून लक्षात ठेवून वेगवेगळ्या पद्धती लक्षात ठेवण्याचा स्वतः विचार करून स्वतः प्लॅनिंग करून ज्यावेळेस तुम्ही करणार आणि ते कम्प्लीट होणार तर तुमच्यामध्ये आणखी कॉन्फिडन्स वाढेल म्हणजे ज्याचा पेपर ऐंशी आता जात असेल तो नव्वद आकडा आरामात पार करतो फक्त कॉन्फिडन्सच्या जीवावरती ग्राउंडच्या बाबतीत पण तसंच आहे मित्रांनो म्हणून स्वतःला छोटे छोटे चॅलेंज द्यायचे आणि ते चॅलेंज कम्प्लीट करायचा आणि कम्प्लीट ज्यावेळेस तुम्ही करणार ना त्यावेळेस तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स भरपूर वाढणार अशाच पद्धतीने मित्रांनो नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ना मित्रांनो हा व्हिडिओ नक्कीच आपल्यामध्ये शेअर करा आपल्या मित्रांमध्ये शेअर करा कारण कॉन्फिडन्स वाढणं खूप महत्त्वाचं आहे त्याच्या जीवावरती तुम्ही ग्राउंड पण चांगले काढू शकतात आणि लेखी परीक्षा सुद्धा चांगले काढू शकतात तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आवडल्यास आपल्या मित्रांमध्ये नक्कीच शेअर करा जय हिंद नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया